फिर बताइए चैनल की खबरें निरंतर देखने के लिए इस चैनल को सब्सक्राइब करें। सब्सक्राइब करने के लिए सबसे पहले इस सब्सक्राइब बटन को दबाएं। सब्सक्राइब बटन को दबाने के बाद में यहां पर बेल आइकन आ जाएगा। बेल आइकन को दबाते ही विद्रोह की खबरें आप तक निरंतर पहुंचती रहेगी। नमस्कार, मैं शैलेंद्र सिंह राठौड़ और आप देख रहे हैं उदय प्रभात लाइव। इस वक्त मुस्लिम समाज का सबसे बड़ा त्यौहार, सबसे बड़ा महीना रमज़ान महीना। इस पाक महीने में ये इबादत करते रहते हैं, ये रोज़े रखते रहते हैं। इतने बड़े पाक माह में न किसी के साथ में झगड़ा, न किसी के साथ में मनमुटाव। इतने पाक माह में एक बहुत ही शर्मसार करने वाली घटना अमरावती ज़िले के अचलपुर तहसील में घटित हुई। एक दो नहीं तो पूरे चार मुस्लिम समाज के युवकों ने एक महिला को पूरे षड्यंत्र के साथ में अपने दुकान के पास में बुलवाया और वहां पर बड़ी बड़ी बल्लियां और बाँसों से उस पर हमला कर दिया। हमला करते वक्त इस महिला को तो पूरी तरह से पीटा ही, लेकिन इसके पूरे कपड़े फाड़ दिए, फाड़ कर इसे सरे बाजार में बेआबरू कर दिया। तुम तो नाम संग कविता अनिश देशमुख, रहना कुठे आपला? देशमुख प्लॉट। आज म्हणजे असं काय भांडण झालं, हे भांडण कशाचं होतं आणि नेमकं प्रकार काय झाला? आज माझी दुकान आहे नक्कड बाजारमध्ये, एक दिवसापासून ऑर्डर वगैरे सर्व आहे माझ्यापाशी कागदपत्र। तर कसं आहे, मी माझ्या दुकानाला बा ताले लावलेले आहे सध्या, माझे मिस्टर वारले, आता 7 महिने झाले। मी दुकानावरशी रोज चक्कर मारायला जाते तिथून, बा चालू आहे की नाही दुकान, ताले लागले की नाही आहे। मी तिथे गेली दुकानावर, दुकानावर गेल्याबरोबर नईम अलीम आणि अजीज या लोकांनी बिलकुल हमलाच करून दिला, म्हणजे माझ्या छातीवर बसले, कपडे वगैरे काढून ते आब्रू करून टाकले। सर मला कुठे कुठे हात लावला, कुठे कुठे काय काय केलं, काही सांगू नाही मला। पूर्ण माझे कपडे पूर्ण कपडे वगैरे सारे पाडले, ते केस वगैरे पाडला। खूप म्हणजे रंडी तीच तो म्हणे अली रंडी को बोले कभी इसका रंडी का मुंह दबा, बोले इसका मुंह काला कर, बोले दबा से आई नहीं रे, बोले याच्या आधी पण त्याने मला ऑफर दिली होती की तू आम्हाला दुकान देऊन दे, 1 लाख रुपये देतो तुले, त्याची पण रिपोर्टिंग आहे माझ्याकडे। पण मी त्याचं मानणं मानलेच नाही, त्याचं मी नेहमी दुकानमधून चक्कर मारा, तुम्हाला कोण कोणी म्हणे की दे दे उंच दुकान दे, मी दिले नाही। म्हणून त्याने माझ्यासोबत बिलकुल नेमकं, मी गेल्यानंतर तिथे एवढे मुसलमानचे माणसं होते, त्याच्या मनात मध्ये म्हणून पुष्कळ मारलं त्याने, मारणं केली म्हणजे छातीवर माझी पूर्ण इज्जत समजा असं केलं, त्याने रोडावर सांगून केलं। सर तुमचा वाद कशाचा सुरू आहे? आमच्या जागेबद्दल, त्यांच्यासोबत नाही आहे माझ्या ननदचा, माझा वाद चालू आहे, हा बाजूवाला आहे माझ्या दुकानाचे। यांचं म्हणणं काय नेमकं? यायचं म्हणणं हे आहे की आम्ही तुला 1 लाख रुपये देतो आणि तू हे दुकान आम्हाला दिले, पण त्याच्यात मी विधवा बाई आहे सर, माझे नंदन 3 लेकरं आहे, त्याच्यात पुरुषावर माझं सर्व काही आहे, मी यांना कसं काय दिलं तुम्ही? बरं, हे जे तुमचं भांडण सुरू आहे याचे पण पोलिसांना रिपोर्ट दिली होती का? हो, पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली, रात्री 2-2 वाजेपर्यंत इथं बसली मी, 20 तारखेला त्यांना बोलावलं होतं, आलो होतं। मग ते म्हणे किचनला तसं आम्ही 2 लाख रुपये घेतले, ते हिनं देऊन द्या, त्यांची रायटिंगमध्ये माझ्यापाशी ते पण लिहिलेलं आहे। सायबर सोलंकी साहेबांसमोर हे पण झालं होतं की 2 लाख रुपये इले देऊन दे, मी 2-2 वाजेपर्यंत ठाण्यात बसल्याचे कॅमेरे समोर आहे की 2-2 वाजेपर्यंत मी ठाण्यात बसली, पण ते लोक आले नाही आणि पुढचं येणं काहीच केलं नाही। मी आज दुकानावर जाताना या लोकांना तर पोलीस ठाण्या व्यतिरिक्त आपण अजून कुठं तक्रार केली याची? मी SP ऑफिसला पण केलेली आहे, त्याच्यानंतर मीना साहेबांची तिथे पण गेली होती भेटायला, आणि डबल आता माझ्या याच्यावर ऍक्शन नाही घेतलं, तुम्ही HD साहेबाला पण अर्ज केलेला आहे डबल की सर माझ्या याच्यावर ऍक्शन नाही घेतली, तुम्ही निर्देश पण दिले तरी ते काही नाही केलं। ऑर्डरच्या याच्यावर अजून एक अर्ज दिला मी, त्याच्यानंतर अर्जावर कॉपी दिली मी SD साहेब, SDP साहेबांनी ऑर्डर कशाची दिली? ते म्हणे की पोलीसवाले म्हणतो तुला पोलीस संरक्षण पाहिजे, तर त्याच्यापासून एक त्यांना लेटर दे म्हणे डबल ऑर्डरच्या वरते, तर रिव्हिजन अर्ज काय म्हणतात त्याला, तर ते मी ते पण दिले, ही अर्ज पण दिले मी, हे वाले याच्यावर मला ही वाली एक कॉपी भेटली, ही वाली कॉपी भेटली मला एक, तुम्ही दिली ना सर तुम्हाला लहानवाली पहिले, सरळ पहिले बरं। HDB साहेबांची कॉपी थांजा साहेबांना दाखवली होती, हा त्यांना बिलकुल लिफाफ्यामध्ये मी त्यांना दिली होती। त्यानंतर मला बस आज आता येते तो, नंतर येते तो, त्याला आता आणतो, नंतर आणतो, बस हेच चालत राहिलं माझ्या आतापर्यंत। हे ऑर्डरची कॉपी किती तारखेला भेटली आपल्याला? मला ही भेटली
18-5 आपल्याला कोणतं प्रोटेक्शन दिलं नाही, काहीच नाही दिलं, काहीच नाही दिलं. लगेच मी ते दोन वाजेपर्यंत बसून ठेवली. जो दीपक आहे त्यानं म्हटलं बर आता 5 मिनिटं देतात, त्याच्यासोबत एक अजून आहे आता म्हणते आता येते मग येते असं म्हटलं. ते लोक येईल एकही त्यानं बोलवलं नाही, काहीच नाही. दीपक डाहे कोण? दीपक डाहे डीपी मधला आहे, पोलीस स्टेशन मधला दीपक डाहे. अच्छा अच्छा. हा ते ना रात्री लगेच ही लोक चालले जात होते बांधते सारखे, ती तर ठाण्यात बसलेली राहत होती. लगेच इथचा जो महाराजा डब्बेवाला जो पोलीसवाल्याचे डब्बे आणते त्याने डब्बा आणून त्याने मला जबरदस्त जीव घातलं. तुम्ही विचारू शकता सर त्याला पण या महाराजला. बरं, एडीओ साहेबांची ऑर्डर इकडे आल्यानंतर जर ठाण्यातून कारवाई नाही झाली तर परत तुम्ही एडीओ साहेबांकडे गेले? डबल गेली सर मी, आता त्यांना अजून डबल अर्ज दिला की सर मला निर्देश द्या पोलीसवाले कारवाई नाही करून राहिले. त्याची कॉपी मला अजून ते सध्या मीटिंगला गेली तर त्याची कॉपी मला भेटली नाही. आता आजच ते बाबूला फोन लागला मी अफसर बाबूला, तर त्यांनी म्हटलं की बोलले साहेब की सही रहेगी तयार आहे बोलली तुम्हाला साहेब ने बोलली की दे दो बाई को उसका सब सही सही आहे. आणि त्याच साहेबांनी ऑर्डर दिलेली आहे मला. आणि कसं आहे मला फक्त फिरवण्यात आलं. आणि आता असे म्हणत होते पोलिसाने की तिनं कोर्टात दाखल केलं, तर सर त्यांच्यापैकी ते नाही काही नाही काही नाही, माझंच ताबा आहे माझंच सर्व काही आहे, पण तरी मला न्याय नाही देत आहे ना. हा त्यांच्यापैकी ते असतं काही असतं तर काहीतरी. आणि माझ्या ननदचा माझा वाद चालू आहे, माझी ननद माझ्या नावाचा कधी रिपोर्ट देत नाही तर, पण हे लोक का मला मारहाण करत आहे? हे तुमचे शेजारी? हा हे माझ्या दुकानाचे शेजारी आहेत. मी तर बेअभून एवढं बेकार आहे ना माझ्यासोबत केलं की कोणत्या लेडीज सोबत येईन कधी करावं नाही सर. हे कोणत्या चौकात झालं? हे ते जास्तंबाई लक्कड बाजारमध्ये. लक्कड बाजारमध्ये. तर तिथं तुम्ही गेल्या होत्या की यांनी बोलावलं होतं तुम्हाला? मला नाईनच बोलावलं होतं. पहिले बोले 1 लाख दे रे ते अभि बोले तू आजे दुकान पे आपण बैठके सेटलमेंट कर लेते बोले. बस काही नाही, मी तिथं किचड त्यांना गाडी दूर उभी ठेवली, मग पैदलच चालले तर येणं काही बोलले चालले डायरेक्ट माराने करून बस असं केलं माझ्यासोबत. नाईन माझ्या छातीवर बसून गेला, त्याच्या भावने पाय पकडले भुक्के मारले माझ्या पोटात. म्हणजे अजिज ना माझे पूर्ण कपडे वगैरे पाहून असं केलं तर मी सांगू नाही शकत तुम्हाला, माझी लॅगिंग वगैरे सगळी पाडून टाकते माझ्या अंगावर. हे लोक किती होते मॅडम? तिथे हे तर 4-5 जण होते, लेकिन बाकीचे जे होते तर ते पूर्ण नाही ते सोडलं काही नाही, अजून हसून राहिले होते सर. मॉमेडन लोक होते तिथे. किती वाजताची घटना? हे 3-4 मध्यातली घटना. एक दुकान के मालिकाना अधिकार को लेकर जो की इस महिला की है, क्योंकि शादी के बाद में पति की प्रॉपर्टी जो होती है वो महिला की हो जाती है, और अपने ही पति की प्रॉपर्टी पर अधिकार जमाने जब ये महिला पहुंची थी तो इन मुस्लिम समाज के लोगों ने जानबूझकर इसका विरोध किया. अब ये विरोध क्यों किया, इसके पीछे की जो कहानी है वो हम आपको सबसे पहले बताएंगे. कविता देशमुख नाम की इस महिला ने मुस्लिम समाज के एक युवक से शादी की. मुस्लिम समाज के युवक ने सभी बातों को बताकर हिंदू रीति रिवाज से इस महिला के साथ में शादी कर डाली, जिसके प्रमाण इस महिला के पास में है. पूरे प्रमाण होने के बाद में इनके शादीशुदा जिंदगी में पहले भी बहुत सारी तकलीफ इन लोगों की वजह से आती रही है, लेकिन अभी हाल फिलहाल में इस महिला के पति का देहांत हो गया. पति के देहांत के बाद में अपने पति की दुकान जो कि जैस्तम के लकड़ा बाजार में है वहां पर वो अपना कब्जा करने के लिए गई थी. झगड़े तंटे बढ़ते चले गए, झगड़े तंटे बढ़ने की वजह से कोर्ट कचहरी से लेकर पुलिस थाने में मैटर पहुंच गया. जब हर चीज ये साबित हो गई कि ये दुकान इस महिला की ही है तो आखिर में पुलिस ने भी इसे कबूल किया. वह यहाँ के SDPO मीना, इन्होंने परतोड़ा पुलिस थाने को एक आदेश दे दिया कि ये प्रॉपर्टी महिला की है और ये प्रॉपर्टी अब इन्हें इनके सुपुर्द करवा दो अपने पुलिस प्रोटेक्शन के साथ में. लेकिन परतोड़ा पुलिस ने SDPO मीना इनके आदेश की कोई परवाह की और ना ही वो महिला है उसे प्रोटेक्शन की आवश्यकता है इस बात की परवाह की. महिला आती रही अपनी मिन्नतें करती रही, पर यहाँ पर पुलिस विभाग ने इसकी कुछ भी नहीं सुनी. तर जसं तुम्ही सांगितलं की तिकडं जे मारहाण वगैरे सुरू होती त्यावेळेस तुमचं असं म्हणणं आहे की पोलीसची गाडी आली होती, पण नेमकं काय प्रकार काय होता? म्हणजे कसं गाडी आली, गाडी आल्याबरोबर तिथे कसं गाडी थांबली का, आणि आल्या गाडी थांबल्यानंतर त्यांना पाहिलं पण काय जो गाडी चालवते ड्रायव्हर त्यांना पण पाहिलं तिथे भांडणं चालू आहे करून एकदम गाडी तिथून निघून. म्हणजे पोलिसांना माहिती होती की तिकडे मारण होऊन राहिली, ते पाहून ते गाडी घेऊन निघून गेले. ब्राह्मण सभेची तिथे सरळ उडून निघून गेले. त्यांनी मारण थांबवायचा प्रयत्न केला नाही, काहीच नाही. आखिर में जब महिला बार बार थाने में जाने लगी तो इससे त्रस्त होकर इन 4 लोगों ने जिन पर इस महिला ने आरोप लगाए हैं
इन चार लोगों ने पूरी योजना के साथ में इस महिला को अपनी दुकान के पास में बुलाया कि आप यहाँ पर आ जाओ, दुकान का कब्जा हम आपको दे देंगे। इन लोगों की बातों पर भरोसा करके ये महिला उस दुकान के पास में पहुंच गई। महिला के पहुंचते से ही बिना कोई बातचीत किए बांस से लेकर बल्लिया जो हाथ में आया वो लेकर इस महिला पर ये चार लोग चढ़ गए। छाती पर बैठकर मारने लगे, पाँव पकड़कर मारने लगे, जहां जैसे मिला और जैसे मारपीट शुरू कर दिया। इस महिला के मारपीट का गंभीरता का आप अंदाजा यहां लगा सकते हैं कि इस महिला का मेडिकल के लिए जब पुलिस वालों ने इसे अचलपुर पूजर अस्पताल में लेके गया तब यहां पर इसका मेडिकल नहीं हो सका था, क्योंकि महिला के इंटरनल पार्ट पर बहुत बुरी तरह से मारपीट की गई थी, जिस वजह से इसका पूरा मेडिकल कराने के लिए इसे इस महिला को अमरावती अस्पताल में भेजना पड़ा। अब यहाँ पर एक बात जो हम आपसे पूछना चाहेंगे, समाज कोई भी रहो, हिंदू रहो, मुस्लिम रहो, सिख रहो या ईसाई रहो, आखिर में किस समाज में ये लिखा है कि किसी महिला के साथ में इस तरीके की मारपीट जायज है? नहीं लगता कि किसी भी समाज में इस तरह की बर्बरता, इस तरह की जाहिलता को कोई जगह दी गई है, लेकिन यहाँ जो हुआ वो सरासर शर्मनाक था। ये था हमारा पहला भाग जिसमें हमने आपको क्या हुआ इस बात से रूबरू कराया। अब कल के भाग में हम एक बहुत ही बड़ी सनसनीखेज आपको जानकारी देने जा रहे हैं। पुलिस प्रशासन और पत्रकार, इनकी अगर साठगांठ हो जाए तो किस तरीके से कोई भी केस दब जाती है और किस तरीके से कोई भी केस उछल जाती है, इसका सबसे बड़ा सबूत देने जा रहे हैं हम आपको कल। तो इसी तरह की खबरों के लिए देखते रहिए विदर्भ प्रभात लाइव। नमस्कार।